बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 13 शहरासह एकूण 23 मोठ्या गावांमध्ये भरणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील खामगाव शहरातील सर्वात मोठे असलेले गुरुवारला भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. तसेच व्यापाऱ्यांना आज बाजारात न येण्याच्या सूचना खामगाव नगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांना देखील कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात येत आहे. खामगाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्या इथं जे रविवार आणि गुरुवार हे दोन दिवस आठवडी बाजार भरतात ते बंद राहतील. त्यामुळे रविवार आणि गुरुवारी कुणीही आठवडी बाजारात विक्रेत्यांनी किंवा ग्राहकांनी जाऊ नये. तसेच आपल्या कोरोनाच्या आपल्याला यशस्वी लढण्याकरता सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वापरताना मास्कचा वापर करावा. तसेच जे सुपर स्प्रेडर आहेत शहरातील दुकानदार फळ विक्रेते किंवा तिथं दुकानात काम करणारे मालक नोकर या सर्वांनी RT-PCR टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. तसेच ज्यांनी लसीचे डोस घेतले असतील त्यांनी लसीचा पहिला डोस घ्यावा आणि ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे त्यांनी तो दुसरा डोस घ्यावा आणि आपण या कोरोनापासून आपल्या शहराला मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.